तिथल्या महंतांनी काय बोललं याच्यावर बोलण्यापेक्षा माझ्यावरसुद्धा आध्यात्मिक पगडा खूप मोठा आहे. संतांच्या समाधीच्या समोर नतमस्तक होण्यासाठी, विचारांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी मी नेहमी नेहमी जात असतो. आणि संतांनी आम्हाला काय शिकवलं आहे, तर माणुसकी जपली पाहिजे, दुसऱ्या समाजाबद्दल दुसऱ्या धर्माबद्दल कुठेही अपप्रचार हा केला नाही पाहिजे, चुकीच्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे कुठलाही भेदभाव न करता, हे आमच्या सर्व संतांनी आम्हाला तरी सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, ही संतांची भूमी आहे. अशा या भूमीमध्ये द्वेष करणारं एखादं वक्तव्य जर कोणी करत असेल तर हे आपल्या संतांच्या विचाराला सूट न होणारं, नाहीतर योग्य न वाटणारं वक्तव्य असेल असं मला वाटतं. जे मुलं मुली 3 किलोमीटरपेक्षा जास्त पायी चालत शाळेत जातात आणि शाळेत चालत गेल्यामुळे थकतात, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, आई वडिलांची मदत घरी गेल्यानंतर ते करत असतात, आणि मग मेन जो विषय म्हणजे अभ्यासाचा त्याच्यात लक्ष न लागल्यामुळे येत्या काळामध्ये त्यांना अडचणी शैक्षणिक येऊ शकतात. ते हेतूतून मग काही सेवाभावी संस्था, माझी काही कंपनी असेल, CSRचा फंड असेल, याच्यातून आत्तापर्यंत आपण 14,000 सायकली दिलेल्या आहेत. आणि त्या सायकली देताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, जसं संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, कुठलाही भेदभाव तुम्ही करू नका. त्याच पद्धतीने मला कोणी मतदान केलं आहे नाही केलं आहे, कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून 14,000 सायकली आत्तापर्यंत दिलेल्या आहेत. आणि तिसरा टप्पा हा लवकरच 3-4 महिन्यानंतर परत एकदा आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणणार आहोत.